नमस्कार मित्र हो, स्नेहांकुर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय सुंदर मराठी भाषण। कलम नव्हते कायदा नव्हता, कलम नव्हते कायदा नव्हता, तरीही सुखी होती प्रजा। कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा, माझा छत्रपती शिवाजी राजा। अध्यक्ष महाशय, वंदनीय गुरुजन वर्ग, तसेच येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। आज 19 फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करीत आहोत। छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि आदर्श राजा होते। त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई होते। त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली। छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा वापर करून अनेक लढाया जिंकल्या।
त्यांनी मावळ्यांच्या साथीने अफजल खान, औरंगजेब, शाहिस्ते खान अशा बल्लाढ्य शत्रूंचा पराभव केला. दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. आजही छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, पराक्रम आणि विचार आपल्याला प्रेरणादायी आहेत. अशा या महान छत्रपती शिवाजी महाराज यांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय छत्रपती शिवाजी महाराज, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र. धन्यवाद धन्यवाद मित्र हो. अशाच प्रकारच्या नवनवीन मराठी भाषणासाठी आमचे स्नेहांकुर देशिंग अवश्य सबस्क्राईब करा.